पाहत पुढची बातमी. बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या अराजकतेचा फटका कांद्याच्या नंतर आता राज्यामधल्या हळदीच्या निर्यातीला सुद्धा बसलेला दिसतोय. हिंगोलीमध्ये हळदीचं सर्वाधिक उत्पादन होतं आणि या हळदीपैकी 25 ते 30% हळद बांगलादेशला निर्यात केली जाते. परंतु बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हळद निर्यात आता ठप्प झालेली आहे. त्याचा फटका हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. एका दिवसामध्ये हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये हळदीचे भाव सरासरी 1000 रुपयांनी घसरले आणि हीच परिस्थिती जर कायम राहिली तर हळदीच्या भावामध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. हिंगोलीच्या हळद मार्केटमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. बांगलादेशामध्ये निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम हळदीच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. हळदीचं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन जे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. मी सध्या हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली आहे. यावर्षी अन्य वर्षीच्या तुलनेत हळदीला सुद्धा चांगला भाव मिळतोय. परंतु बांगलादेशामध्ये निर्यात होणारी हळद जे ते पूर्णपणे थांबलेली आहे. साधारणतः दिवसाला हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातून 100 ते 150 टन हळदीची निर्यात बांगलादेश आणि बांगलादेशाच्या माध्यमातून इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये निर्यात होत असते. ही अराजकतेची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी ज्या हळदीची निर्यात झालेली आहे त्या हळदीचं पूर्णपणे पेमेंट सुद्धा थांबलेलं आहे. त्यामुळं आता त्या देशामध्ये हळद निर्यात करण्यासाठी व्यापारी सुद्धा धजावत नाही येत. याचा परिणाम जो आहे तो हळदीच्या भावावर झाल्याचं पाहायला मिळते. साधारणतः 1000 ते 1200 रुपयानं काल हळदीचे भाव घसरले आहेत. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी साधारणतः पुढील 1 महिना लागू शकतो अशी माहिती सुद्धा निर्यात करणाऱ्या कंपन्याकडनं मिळालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ज्या बाजार समित्या येतात, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या येतात, ज्या हळदीची खरेदी करतात, त्या एकूण खरेदीपैकी 25 ते 30% हळदीची निर्यात बांगलादेशामध्ये होत असते. आता पूर्णपणे निर्यात थांबल्याचं आपल्याला माहिती येथील निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या येतात, जे व्यापारी येतात, त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.